भाग सांगे गुरु चे लक्षण गुरु चरिताचे कर पारायण। नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। मित्र हो, आज मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या नित्य उपासनेतील एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांपैकी काही लीलांचा समावेश केलेला आहे। या ग्रंथांची 108 पारायणं केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। या ग्रंथात 21 अध्याय असून प्रत्येक सेवेकऱ्याने या ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय दररोज वाचन करायला हवेत। ही पोथी विष्णू बळवंत थोरात यांनी 1897 साली ही 21 अध्यायाची छोटी पोथी प्रकाशित केलेली होती। त्यानंतर इसवी सन 1915 आणि 1968 साली या पोथीच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या। त्याच मूळ प्रतीवरून कोणताही बदल न करता सद्गुरु परमपूज्य मोरेदादा यांनी 1972 साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला। या ग्रंथाबद्दल खूप साऱ्यांच्या मनामध्ये अजूनही शंका निर्माण होते, ती म्हणजे हा ग्रंथ कसा वाचावा, कोणी वाचावा, कधी वाचावा, किती पारायणे करावीत। तर असे अनेक प्रश्न प्रत्येक सेवेकऱ्यांच्या मनात येत असतात। तर मित्र हो, स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय असतात। यामध्ये स्वामींच्या लीलांचे वर्णन केलेले आहे। तुम्ही जर का श्रद्धेने मनोभावाने दिवसभरामध्ये कधीही या अध्यायांचे वाचन केले तरी चालते, कारण म्हणतात ना, अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री स्वामी चरित्र। तर हे ग्रंथ कसे वाचावे? तर मित्र हो, या ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात। तुम्ही या ग्रंथातील किमान 3 अध्याय दररोज वाचायचे। अशा प्रकारे 3 अध्याय वाचले की 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात। हे 7 दिवसात म्हणजेच 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण झाले म्हणजे एक पारायण पूर्ण झाले। अशा प्रकारे तुम्ही 108 पारायण करू शकता। कोण कोण रोज एक अध्याय देखील वाचतात, तर कोणकोणते सेवेकरी दर गुरुवारी पूर्ण 21 अध्याय वाचून पूर्ण 1 दिवसांचे पारायण करतात। आपल्या नित्य सेवेमध्ये स्वामींच्या षडाक्षरी मंत्राला म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि श्री स्वामी चरित्र सारामृताला विशेष महत्त्व आहे। म्हणून रोज 3 अध्याय आणि श्री स्वामी चरित्र सारामृतातील क्रमशः 3 अध्याय हे रोज वाचायचे आहेत। तर दररोज 3 अध्याय का बरे वाचावेत? तर मित्र हो, पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो आणि दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी, तर तिसरा अध्याय हा आपल्या भविष्यकाळासाठी वाचला जातो। आपले संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी हे अध्याय वाचून आपण स्वामींना शरण जाऊ शकतो। यानंतर आपला प्रश्न पडतो तो म्हणजे हे अध्याय कोणी वाचावे? तर मित्र हो, हे अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे कोणीही वाचू शकतो। मनात मात्र श्रद्धा हवी। काही जण विचारतात आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामींचे हे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचू शकतो का? तर हो मित्र हो, स्वामींच्या सेवेमध्ये कोणत्याच अटी नाहीत, कोणतीच बंधने नाहीत। तर तुम्ही हे पारायण किती श्रद्धेने करता याला महत्त्व आहे। म्हणतात ना, स्वामी चरित्र सारामृत वाचता ऐकता सकल दोष जातील। म्हणजेच काय? तर मित्र हो, तुम्ही जर तुम्हाला हे जर वाचता येत नसेल ग्रंथ, तर तुम्ही नुसता हा ग्रंथ ऐकलात तरी तुम्हाला त्याचे संपूर्ण फळ हे मिळणार आहे। म्हणून ज्यांना वाचता येत नाही त्यांनी हे ग्रंथ ऐकले तरी त्यांना तेच फळ पूर्णपणे मिळणार आहे। तर मित्र हो, स्वामी चरित्र सारामृताला आपल्या स्वामींच्या नित्य सेवेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर चला मित्र हो, रोजच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय वाचून आपण आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूयात, सेवा करूयात आणि सेवेकरी बनूया। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्र हो, तुम्ही जर स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ। जय जय स्वामी।